जळगाव जिल्ह्यामध्ये राजकारणाचा आढावा घेतला तर एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हे समीकरण नेहमी पाहायला मिळतं. अशात परस्पर विरोधी असलेले नेते एकत्र येणार का असं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तसं होण्याची शक्यता आहे. इथं विषय आहे जळगाव दूध संघाच्या निवडणुकीचा. 10 डिसेंबर रोजी जळगाव दूध संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सध्या तरी एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, गुलाबराव पाटील अशी लढाई आहे. या निवडणुकीत गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचंही दिसून येत आहे. कारण मागील 7 वर्षात जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात होता, तर एकनाथ खडसेंची सहकार क्षेत्रावर पकड मजबूत आहे. आता याच निवडणुकीवर गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत ते पहा. असं ठरलं की 1 वर्ष त्यांनी सांगितलं की 1 वर्ष माझ्या घरात राहू, त्यानंतर 4 वर्ष आपण एक वर्ष वाटून घेऊ. सगळ्यांसमोर झालं हे मी सांगतो म्हणून नाही, पण नंतर काय झालं मी कळालं नाही. काय त्यांना साक्षात्कार झाला, 5 वर्ष हे चालतील मंत्री होते, त्यामुळे समोरचे लोक विचार आहे जाऊ द्या कोण काय बोलणार. पण 5 वर्ष हा कार्यक्रम चालला, नंतर पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये 1-2 वर्ष लोक 7 वर्ष त्यांना संधी अडचणी मिळाली. 7 वर्ष आणि या 7 वर्षामध्ये दूध संघाचं काय ग्रामीण बघताय. ते सांगतायत आम्ही अशी चालवली, आम्ही तशी चालवली, पण वस्तुस्थिती तुम्हाला माहित आहे. आता तर गुन्हे दाखल झाले, 8-8 दिवस एमपीओ जेलमध्ये गेले, पुढच्याकडे अजूनही जाते. असं असलं तरी फिरलेली गणितं पाहता एकनाथ खडसेंनीच ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या अटीवर पुढाकार घेतलाय. त्यामुळे एकनाथ खडसे नेमके काय म्हणाले हे पहा. मंगेश त्या ठिकाणी वारंवार सांगायचा आहे की खडसे परिवार सोडून तेवढा आव्हान करण्याचा प्रश्नच येत नाही. आमची तयारी होती का नाही होती हे तर कालच ठरेल. त्या कालखंडामध्ये त्यांनी जर गुलाबरावने म्हटलं असतं किंवा गुन्हे म्हटलं असतं तर आमची त्या कालखंडामध्ये हे न बोलले असते तर तयारी झाली असती. परंतु अशा रीतीनं करायचं परिवारानं करायचं, परिवारानं तर जिवंतच ठेवला ना दूध संघ. खडसे परिवार होता म्हणूनच दूध संघ जिवंत आहे. हा लिलावात निघालेला संघ एकनाथ खडसेंनी भंगारामधून बाहेर काढला आणि त्याला ऊर्जितावस्थेत आणले, म्हणून हे या ठिकाणी निवडणुकीला उभे राहू शकले. मग एकनाथ खडसेंना वगळून निवडणुका लढवण्यामध्ये आम्ही असं काय केलं हे बोलणं योग्य नव्हतं. आणि त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे गुलाबरावांना की या ठिकाणी जरी तो म्हटलं तरी आम्ही म्हटल्यानंतर मंगेश चव्हाण आणि गिरीश भाऊ हे तुमचं ऐकतील का? पूर्वी नाथाभाऊचा शब्द प्रत्येकजण मानायचा आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये फॉर्म वगैरे मागे घ्यायचे तर मागे घ्यायचे. आज गिरीश भाऊ आणि मंगेश हे दोघंजणं गुलाबरावांच्या शब्दाला मान देत असतील आणि जर त्यांना खडसे परिवार चालत असेल तर आमची तयारी आहे. मग या संदर्भात जर त्यांनी पुढाकार घेतला तर मग तुम्ही निर्णय घेणार का? खडसे परिवार सोडून जर असे शब्द त्यांचे असतील तर आधी हा शब्द क्लिअर केला पाहिजे की खडसे परिवार तुम्हाला चालतो का नाही चालतो. एकनाथ खडसेंच्या याच प्रतिक्रियेमुळे जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र येणाऱ्या काळातच नेमकं काय चित्र आहे हे स्पष्ट होईल. जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.